नमस्कार, मी श्री सोपान पुंडलिक गवांडे पाटील राहणार भोसला, मराठा प्रतिष्ठान अध्यक्ष. 2 दिवसापूर्वी मी लोकमत व सकाळ पेपरला बातमी वाचली मुंबईला असताना. त्या बातमीचा आधार घेऊन माझ्या गावात पोहोचलो असताना आमचे माजी सभापती चंद्रकांत अर्जुन पाटील यांच्या घरामध्ये 4 ते 4.25 लाखाची जबर चोरी झाली. त्यांच्या घरामध्ये त्यांची फॅमिली त्यांच्या बहिणीला बघण्यासाठी नाशिक येथे गेले असताना चोरांनी डाव साधला. नशीब त्यांच्या घरात कोणी नसल्यामुळे त्यांच्या घरामध्ये मृत्यूहानी वगैरे काही झाली नाही. ते गावकऱ्यांना एक समाधानाची बाब आहे. पण जे चोरी झाली पण गावातील जे बंधू भगिनी महिला वर्ग भयभीत झालेले असून, भयभीत म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की भयभीत का झाले, शेताकडे जा का घराकडे जा, घराकडे लक्ष नसलं तर चोऱ्या होतात, शेताकडे गेलं तर घराकडे कोणी बघत नाही, म्हणून त्यांना शेती करायची का घर बघायचं असं गावातील लोकांना शंका निर्माण झाली. तर त्यासाठी माझं पोलीस प्रशासनाला विनम्र विनंती आहे की आपण ह्या घटनेचा लवकरात लवकर पाठपुरावा करून ते आरोपी जे कोण असतील त्यांना त्वरित अटक करा. अटक करून जेवढी सजा होईल तेवढी देण्याची कृपा करावी, जेणेकरून गावातील सर्व अवैध धंदे ते सुद्धा बंद करण्याची विनंती मी या माध्यमातून आपल्याला बोलत आहे. कारण सामाजिक काम करत असताना टीका विगा होत असतात, पण कोणाच्या घरापर्यंत चोरी व दरोडा करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल अशांना आळा घालण्याचं काम गावकऱ्यांचं पण आहे व त्यासोबत पोलीस प्रशासनाचं पण आहे. म्हणून पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की जे जबर चोरीची घटना घडली आणि त्या घटनेचा निश्चित जेवढा केला तेवढा कमी आहे. आज माजी सभापती याच्या घरावर असा दरोडा पडत असेल, तो दिवसा पडला रात्री पडला तो पोलिसांचा भाग आहे, ते निष्पन्न होईल. पण असं कुठेही तालुक्यात होऊ नये अशी माझी कळकळीची विनंती. अरे वो हा मोन वाले आलते ना आता.